सो हाय हॅलो एवरी वन. हा मेसेज आहे व्हॉट्सअपवरच आहे, एका मुलीचा आहे. अँड तिला एक प्रकारची ब्लॅकमेलिंग झाली. फर्स्ट थिंग, हे दोघं पण फ्रेंड्स होते आधी. नंतर तो तिला प्रपोज केला तर त्याने, सॉरी, तिने नाही म्हटलं. अँड मग तो वेड्यासारखा वागायला लागला. अँड तिला मग त्याने लग्नासाठी विचारलं, तेव्हा पण ह्या मुलीने नाही म्हटलं. जस्ट बिकॉज, कारण ह्याच्याकडून फक्त फ्रेंडशिपचं नातं होतं ना म्हणून. बट आफ्टर सम टाईम त्याने मग हिला त्रास देण्यास चालू केलं की लाईक तुझ्या लाईफमध्ये कोणी आहे का, असेल तर मला सांग ना तसं. हे आधी नाही बोलली, बट तो नंतर त्याला विश्वास नाही बसला. मग ह्या मुलीने काय केलं, एका दिवसामध्ये बॉयफ्रेंड शोधला. ओके. अँड तो बोलला की त्याचा पत्ता द्या अँड ॲड्रेस द्या अँड ऑल. तरी पण त्याला विश्वास नाही झाला की ह्या मुलीचं काहीतरी आहे म्हणून. अँड देन मग तो हिला ब्लॅकमेल करू लागला. ठीक आहे, मग ही नाहीच ऐकली तर मग त्याने हिच्यासोबत बोलणं बंद केलं, नाही केलं, आय डोंट नो. पण हां, मग काही दिवसानंतर त्या मुलीने, सॉरी, त्या मुलाने ह्या मुलीच्या मामाच्या मुलीसोबतच लग्न ठरवलं त्याचं. अँड मग डेट वगैरे फिक्स झाली, सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर. बट काय झालं ना, ह्या मुलीला तो इकडे ये तिकडे ये, इकडे चल तिकडे चल, कारण आता त्या रिलेटिव्हमध्ये येते ना ही मुलगी. सो म्हणून तो ह्या प्रकारे हिला ब्लॅकमेल करू लागला. अँड ब्लॅकमेल कसं, जर तू नाही आले तर मी लग्न मोडणार, जर तू नाही आले तर मी लग्नाच्या दिवशीच तिथून निघून जाणार, काय काहीतरी करणार, अशा प्रकारच्या धमक्या देत होता. आणि ह्या मुलीने आपल्या मामाच्या मुलीचं काही वाईट नको व्हायला, त्यांना काही म्हणजे हे नको व्हायला, त्रास नको व्हायला, म्हणून ही मुलगी त्याच्यासोबत कुठं पण जायची यायची, म्हणजे फॅमिली प्रोग्राम फंक्शनमध्ये वगैरे. अँड जर नाही ऐकली तर तो लगेच धमक्या द्यायला स्टार्ट करायचा. आणि एक दोनदा जे काय, सॉरी एक मिनिट बघून सांगतो लगेच. हां, नाटकं सुरू झालं त्याची. आणि मग तिला कॉल करायचा नाही तर तो हिलाच कॉल करायचा. अँड प्रत्येक फंक्शनमध्ये वगैरे वगैरे हिला इन्वॉल्व करायचा तो. ओके. अँड मग सो अशा प्रकारची ह्याला, म्हणजे ह्या मुलीला तो मुलगा त्रास द्यायचा अँड ब्लॅकमेल करायचा. सो त्या मुलीने काय करायला पाहिजे होते ना, तर ती म्हणते की मी आता काय करू. अँड जर त्या मुलीने जर एक दिवस जरी कॉल नाही केला तर तो लगेच वेळासारखा वागायला लागायचा. सो मला तुला फक्त एकच सजेशन द्यायचं आहे की त्या मुलाचा नंबर ब्लॉक कर. नाही नाही, एक मिनिट एक मिनिट, तुला मला फक्त एकच सांगायचं आहे की तुला ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत सहन करायची काहीही गरज नव्हती. तुला ह्या सगळ्या गोष्टी सहन करायलाच नव्हतं पाहिजे. आणि हां, तो मुलगा हे पण सांगायचा की लोकांना की ह्या मुलीचा अफेअर आहे, ही मुलगी अशीच आहे, ही मुलगी तशीच आहे, म्हणजे ह्याच्या कॅरेक्टरबद्दल लोकांमध्ये बोलायचा होता. ओके. सो हे बघ, तुला माहिती आहे का, तुला ह्या सगळ्या गोष्टी करायला नव्हता पाहिजे. तुला मुलीला, म्हणजे तुला सांगून राहिलो मी सजेशन. ओके. तुला सगळ्या गोष्टी इतक्या सहन नव्हत्या करायला पाहिजे. तुला जेव्हा तो ब्लॅकमेल करायला लागला की नाही, तर तेव्हाच तुला आहे ना स्टॉप करायला पाहिजे होतं त्याला. अँड ते स्टॉप कसं केली असते, तुला तुझ्या घरी सांगायला पाहिजे होतं की मम्मी पप्पा मला असं असं हा मुलगा त्रास देत आहे. आणि जेव्हा तुझ्या मामाच्या मुलीसोबत त्याचं लग्न ठरलं ना, तर त्या दिवशीच जाऊन तुला त्या मुलीला बोलायला पाहिजे होत्या ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. अँड जेव्हा जेव्हा तुला कॉल यायचं आहे त्याचा, तेव्हा तेव्हा जर तुझ्या घरच्यांना जर विश्वास नसता बसला, कुठं ना कुठं तरी बोलले असते तुझे मामा मामा आणि मामी की एवढं चांगलं स्थळ आहे अँड ऑल, मुलगा छान आहे, म्हणून ही मुलगी जळत आहे आमच्यावर, म्हणजे जेलस फील करत आहे. सो त्यावेळेस काय करायची पाहिजे होती, तू जेव्हा त्या मुलाचा कॉल येतो ना, तर तेव्हाच तो मुलाचा कॉल रेकॉर्ड करायचा आणि त्यांना सर्वांना ऐकवायला पाहिजे होतीस. मॅसेजेस करायचा, तर मग ते मॅसेजेसचे स्क्रीनशॉट त्यांना दाखवायला, ते मॅसेजेसचे स्क्रीनशॉट त्यांना दाखवायला पाहिजे होतीस. ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुझी फॅमिली तुझ्या बरोबर उभी राहून त्याच्या अगेन्स्ट काहीतरी करू शकले असते. बट इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी तू सहन करत बसली. अँड प्रॉब्लेम इतका झाला आता की मी तुला सजेशन देऊ शकतो, पण कुठं ना कुठंतरी लाईक खूप मोठा असा म्हणजे मॅटर होऊन जाणार हा. ठीक आहे, तुला मी सजेशनमध्ये काय देणार आता की त्या सर्वांना सांगून ते फॅमिलीमध्ये. अँड देन काय होणार, लग्न तुटणार. ठीक आहे, लग्न तोडल्याच्यानंतर मग त्या मुलीबद्दलची, मुलगी आहे मामाची मुलगी, तिच्याबद्दल सगळीकडे गोष्ट पसरणार की ह्या मुलीचं एकदा लग्न जुटलं होतं, तुटलं, काय माहिती यांच्याकडेच काहीतरी प्रॉब्लेम असेल. लोकांची तोंडं माहिती आहेत ना कशा असतात. सो मग अशा प्रकारचं बोलणं सगळ्या लोकांच्या कानावर पडणार. आणि कुठंतरी जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा मुलगा बघायला येणार त्या तुझ्या मामाच्या मुलीला, तर घराजवळच्या लोकांजवळ चौकशी करतात की कशी आहे ही मुलगी, घरचे कसे आहेत अँड ऑल. तर मग लगेच कोणी ना कोणीतरी बोलून देणार की हां, हिचं तर लग्न झालं होतं, जोडलं होतं, पण लग्न तुटलं आहे ताईचं, नाही माहिती काय झालं होतं, असा बोलणार. सो मग त्या पाहुणे पण ते जे कोणी आहेत ते बघणार, बघायला येणार आहे. इनडायरेक्टली ते लोकंसुद्धा म्हणजे वापस आलं जाणार यांच्यासोबत लग्न, जे गोष्टी समोर पण न करणार ना, ना काही करता. ओके. बापरे, झोप येत आहे मला आताच.
ओके सो अशा प्रकारच्या गोष्टी घडणार. ओके म्हणून तुला मी आधीच, म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आधी स्टार्टिंगमध्ये जेव्हा तुला ब्लॅकमेल करायचा होतो, जर तू मला तेव्हा विचारली असती, बोलली असती, तर फर्स्ट शुअर मी तुला खूप मस्त असं सजेशन दिलं असतं की घरी सांगून दे अँड सगळं मॅटर क्लोज कर. बट आता इतका मॅटर वाढला आहे की तुला मी सांगून पण तू सांगणार सगळ्यांना घरी, ठीक आहे, त्याचे कॉल्स येणार, तू रेकॉर्ड करणार, दाखवणार, बट ॲटलिस्ट काय होणार एंड ऑफ द डे हे सुद्धा आहे की त्या मुलीचं लग्न तोडणार तो त्या मुलीसोबतचं, अँड काहीतरी करून तर घेणार स्वतःला, किंवा मग करून घेणार नाही घेणार, आय डोंट नो, पण कुठे ना कुठेतरी तो वेड्यासारखं वागणार. सो ओके एक काम कर, तू तू जिथे कुठे राहते ना, तू थोडी एक काम कर, तुझ्या रिलेटिव्हकडे चालली जा, काही दिवसांसाठी का असे ना, काही महिन्यांसाठी का असे ना, ठीक आहे, अँड त्याला कॉल मेसेजेस करणं बंद कर. माझा फोन मी म्हणजे तू तुझा फोन असा बंद, म्हणजे त्याला ब्लॉक करून टाकशील, ठीक आहे, किंवा मग तुझा फोनच म्हणजे सिम कार्ड न्यू चेंज न्यू सिम कार्ड घेऊन घे काही महिन्यांसाठी दिवसांसाठी वगैरे, ठीक आहे, कुठे ना कुठेतरी त्याला म्हणजे ती सवय लागून जाणार. सवय म्हणजे एक प्रकारची लाईक तू कॉल करणार तो आणि तो रिसिव्ह नाही करणार, तर ह्या गोष्टींचे थोडे त्याला त्रास होणार, पण नंतर समजणार की हां आता करून काही फायदा नाही आहे, झालं आता गेली मुलगी हातून असं. सो ह्या सगळ्या गोष्टी आधी करायला पाहिजे होत्या, पण आता खूप म्हणजे खूप जास्तच वेळ झाली आहे. सो प्लीज थोडं केअरफुली कर, ठीक आहे, घरी सांगून बघ, तुझ्या तुझ्या स्वतःच्या घरी सांग, तुझ्या ताईंना, भावांना, मम्मीला, पप्पाला, अँड देन मग काय करायचं पुढे बघा तुम्ही, आणि मला सांगत राहा ही सिच्युएशन काय होते ते, ठीक आहे, म्हणजे तसं तुला मी सजेस्ट करत राहणार. चलो ठीक आहे, ओके टेक केअर. ओके सो पुन्हा एक म्हणजे काय म्हणते हे प्रॉब्लेम आहे, ह्याच मुलीचा नाही आहे, ही मुलगी मला प्रॉब्लेम सांगत आहे, हिच्या फ्रेंड्स आहे. ओके सो ही म्हणते की माझी बेस्ट फ्रेंड आहे अँड तिचं मॅरेज ठरलं आहे, तिचं लग्न ठरलं आहे एका मुलासोबत, अँड त्या मुलाचं एक लग्न ऑलरेडी झालं आहे, आणि ह्या मुलीची वय आहे 21, तर त्या मुलाची वय आहे 29, म्हणजे चक्क 10 वर्षांचा फरक आहे दोघांमध्ये पण. अँड त्या मुलीला नाही माहिती की त्याचं लग्न आधी ठरलेलं आहे म्हणून, अँड खूप पैसेवाला आहे तो मुलगा. सो त्या घरातल्या लोकांनी त्या मुलीला हे नाही सांगितलं की त्याचं लग्न झालेलं आहे अँड ऑल, फक्त लग्न ठरवलं आहे अँड मुलगा पैसेवाला आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघून ती मुलगी पण थोडीफार खुश आहे, त्याच्या फॅमिलीच्या फेसवरची जी स्माईल आहे की मुलगी एका चांगल्या पैशावाल्याच्या घरात पडत आहे, तर दोन गोष्टी चांगलं समजावून आणि गोड गोड बोलले असतील त्या मुलीला, तर ती पण थोडी रेडी झाली आहे अँड शी इज सो इमॅच्युअर म्हणून रेडी झाली आहे, नाही तर नसती झाली. ओके सो आणि तिच्या फॅमिलीमध्ये खूप ट्रस्ट आहे, फॅमिली अँड त्यांनी तिच्या तिच्या फॅमिलीवर खूप अशा म्हणजे तिच्या फॅमिलीवर म्हणजे त्या मुलीचा आपल्या आईवडिलांवर खूप विश्वास आहे, आणि चक्क त्याच गोष्टीचा विश्वास घेऊन विश्वासाचा फायदा घेऊन हे लोक तिच्यासोबत असा गैरफायदा घेत आहे. बापरे इतके पण नायक लोक असतात कधी जगात, विचार पण नाही करू शकत कोणी. ओके सो तिचं त्या मुलाची प्रॉपर्टी बघून त्या मुलीचं लग्न ठरलं आहे, तर ही मुलगी म्हणते मला की तिला सांगू की नको. सो हे बघ तुला मला आता मी तुला जर बोलणार की तिला सांग, तर तो तिला सांगणार आणि देन तिच्या घरच्यांवर तिचा जो म्हणजे तिला जो विश्वास आहे तिच्या घरच्यांवर तो विश्वास पण तुटणार आणि कुठे ना कुठेतरी ती लग्न पण तोडू शकते, ठीक आहे, जरी ती नाही नंतर म्हणजे लग्न तोडली म्हणजे लग्न जरी नाही तोडली आणि घरच्यांच्या खुशीसाठी जरी तिला घरचे बोलले नंतर की काय झालं आम्ही तुला चांगलाच तर बघत होतो ना, मग काय आमच्याच घर आमच्याच त्याच्यावर बसून खाशील काय डावल अशा भाषेत जर बोलले ते लोक, तर मुलगी कुठे ना कुठेतरी पूर्ण ब्रेकडाऊन होणार, हार्टमधून मनापासून तुटून जाणार अँड आपल्या फॅमिलीसाठी लग्न पण करून घेणार, अँड मग काय होणार माहिती आहे का, ती तिथं जाऊन खुश नसणार, ती तिथं रोज रडत असणार, मरत असणार, खूप जास्त म्हणजे रोज रडत लाईफ जगणार ते आपली तिथं. ओके अँड जर सांग म्हटलं तर हे होणार, आणि जर नाही सांग म्हटलं तर मग काय होणार, तिला आज ना उद्या तिच्या घरी जेव्हा तिला जाणार तेव्हा त्या ही गोष्टी तिला कळणारच आहे, ठीक आहे, आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तिला कळणार तर तेव्हा तिला किती त्रास होणार ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि तेव्हा पण तिच्या मम्मी पप्पांवरचा जो तिचा विश्वास आहे तो विश्वास तेव्हा पण तिचा ऑलरेडी तुटणार. इट इज ऑब्वियस ना, तुम्ही मला आधी का नाही सांगितले, तुम्ही माझी फसवणूक केली, पैसेवाला बघून तुम्ही मला विकल्यासारखं माझं लग्न करून दिलं अँड आलं असं बोलणं येणार. सो इनडायरेक्टली इथं दोन्ही गोष्टींकडून तिचाच म्हणजे लॉस होता त्या मुलीचा, बट आता ती खुश आहे म्हटल्याच्या नंतर आपण तर काही बोलू नाही शकत ना. सो मी तुला हेच बोलणार आत्ता, अकॉर्डिंग टू मी माझ्या मते तरी तू तिला सांग म्हणू की नको सांग म्हणू, प्लीज मी कन्फ्यूज आहे, 50-50% मला वाटत आहे, तर आय थिंक आता मी बोलणार तुला सांग म्हणून तर काही सबस्क्राईबर म्हणतील की बरोबर बोलला, आणि काही म्हणतील की नाही बोलला, आणि जर म्हणणार नको सांगू ग तर मग लगेच बोलणार की हां हा चुकला अँड पुन्हा असंच.
सो कुठं ना कुठंतरी लाईक मीच फसत आहो ना. सो मग मी तुला याच्यावर काही सजेशन नाही देऊ शकत. तुम्ही प्लीज कमेंट करून सांगू शकता का, कमेंट करून सांगू शकता का की ह्या मुलीने काय केलं पाहिजे, म्हणजे सांगितलं पाहिजे त्या मुलीला की नाही सांगितलं पाहिजे. प्लीज सजेस्ट समथिंग. ओके सो नेक्स्ट मेसेज एका मुलीचाच आहे, अँड त्याने सॉरी तिने मेसेज केला आहे व्हॉट्सअपला. माझी एक फ्रेंड आहे, नाव पण दिलं आहे त्याने, म्हणजे तिने त्या मुलीने त्या मुलाचं नाव दिलं आहे की तो फ्रेंड आहे तिचा, नाव नाही सांगू शकत. तो मला लाईक करतो, मी पण त्याला लाईक करते, आणि मला हेही माहीत आहे की तो मला लव करते पण तो बोलत नाही. तर तू माझी काही हेल्प करू शकते का त्यात? मी म्हटलं एक्झॅक्टली पूर्ण डिटेलमध्ये सांग मला. तर ती म्हणे की त्याला मी जर विचारते की तू मला लाईक करते का, तर तो म्हणतो की तुला असं का वाटते, आणि लगेच मग टॉपिक चेंज करतो. सो हे बघ, तुला मी ॲज अ सजेशन म्हणून हे सांगणार की तू एक मुलगी आहेस, आणि मुलगी जेव्हा मुलाला विचारते की तू लाईक करतो का किंवा लव करतो का किंवा मग प्रपोज करते, तर मुलगा 95% मुलं असतात 95% मुलं असे असतात की मनात फिलिंग असो की नसो, हां बेबी मी तुला लाईक करतो, तुला कसं कळलं गं, वा यार दॅट्स गुड, म्हणजे तू पण लाईक करते मला, वा. देन दोघं पण स्माईल करतात एकमेकांना बघून, अँड देन त्या कुठेतरी रिलेशनशिप त्यांचा स्टार्ट होतो. ओके पण जर मुलगा मुलीला जर प्रपोज केला किंवा सांगत जर लाईक करते का लव करते का, मुलगी खरंच सांगतो मी खरंच लाईक 95% मुली पण खरं बोलतात की हां माझ्या मनामध्ये फिलिंग्स आहेत, की हां माझ्या मनामध्ये फिलिंग्स नाही आहेत, सो सॉरी असं बोलतात. असेल तर असेल, नसेल तर नसेल, पण मुलं असे करत नाही. सो तू ज्या मुलाला बोलत आहेस तो आता मला ह्या मेसेजपासून थोडंसं वाटत आहे कुठंतरी की तो असेल थोडासा इमानदारपणे, पण तरी पण होऊ शकते की त्याचा हा जे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे म्हणतात ना, तर असं काहीतरी होऊ शकतं. सो म्हणून तू एक काम कर की त्या मुलाला असं लाईक लव प्रपोजबद्दल विचारू नको, रिलेशनशिपबद्दल विचारू नको, काही करू नको. ओके अँड जस्ट एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त त्याच्यासोबत फ्रेंडशिप ठेव तुझी, कंटिन्यू कर फ्रेंडशिप, बट प्लीज त्याला ह्या सगळ्या गोष्टी नको विचारू, कारण एका मुलगी जेव्हा एका मुलाला प्रपोज करते तर लिटरली कुठे ना कुठंतरी लाईक असं होते की विदाऊट एनी म्हणजे रिझन, फिलिंग असो की नसो, तो मुलगा समोरचा लगेच सोबलून टाकतो. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे माहिती आहे का, जेव्हापर्यंत तुला वाटत नाही की तो मुलगा लिटरल तुझ्या प्रेमात पडला आहे, आणि हे प्रेमात पडला हा आहे आपल्या प्रेमात कोणतरी मुलगा, हे कसं ओळखायचं माहिती आहे का, त्या मुलाची जी सिरियसनेस असते की नाही त्या आपल्याला घेऊन, म्हणजे आपल्याला घेऊन आपण आता फॉर एक्झाम्पल आता बोलत आहोत सडनली आपल्या घरी कधी गेस्ट आले, किंवा आपण कधी कोणत्या मॅरेज फंक्शनमध्ये गेलो, किंवा कधी कुठे गेलो बिझी झालो पूर्णपणे, तर आहे ना काय होते माहिती आहे का, आपण टाईम नाही देत, मेसेज नाही करत, कॉल नाही करत त्या व्यक्तीला, मग तो मेसेज करणार म्हणजे जर तो खरा सिरियस असणार तर तो मेसेज करणार 10 आपल्याला की काय झालं कुठे आहे तू, आणि जर थोडा अंडरस्टँड करणारा असेल, पेशन्स लेवल जर थोडा चांगला असेल त्याचा, तर तो काय करणार की हां इथे इथे आहे मी, सॉरी तर तू मेसेज असा अच्छा म्हणजे तू फंक्शनमध्ये आहे का, ओके फाईन ठीक आहे, मग मग तुला नंतर मग मला मेसेज कर, कॉल कर, तुझा काहीतरी मेसेज कॉल नाही आला ना म्हणून मी तुला कॉल केलं गं, बाकी काही नाही, ओके चल चल ठीक आहे, ओके बाय. सो ह्या टाईपमध्ये त्याची थोडा होऊन जाणार, पण जर पेशन्स लेवल जर नसणार तर लिटरली मेसेज करत राहणार, बेबी झालं का गं, बेबी नाही सॉरी अगं झालं का गं, अगं किती वेळ आहे तुला, अगं बोल ना, हॅलो काय झालं कुठे बिझी आहेस असं. सो हे दोन टाईपचे बॉईज आपल्याला पाहायला मिळणार जेव्हा तो सिरियस असणार त्या गोष्टीला घेऊन, म्हणजे आपल्याला घेऊन. ओके सो ही सिरियसनेस जेव्हा आपल्याला एका समोरच्या व्यक्तीमध्ये दिसते, समोरच्या मुलामध्ये दिसते, तर फेक सिरियसनेस पण असते आणि रिअल सिरियसनेस पण असते. फेक सिरियसनेस म्हणजे कशी, फक्त दिखावा म्हणून दाखवायचा, आज काहीतरी उद्या काहीतरी, पण एक रिअल सिरियसनेस म्हणजे आज जे आहे तेच उद्या असणार आहे, परवा पण तेच असणार आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा त्याला विचारू शकते तू, पण आत्ता सडनली नको विचारू. ओके टेक केअर.